श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयूरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते। तू सकलगणांचा आदि ईश, मनूनि मनथि गणेश। तू सम्मत सर्वशास्त्रांस मंगलरूपा बालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्द सृष्टिची स्वामिनी। तुझे अस्तित्व मनूनि व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा। तुझी अवज्ञांत अगाध सत्ता, नमो तुजसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्म संत प्रिया, हे सगुण रूपा पंडरीराया, कृपार्णवा परम सदया पांडुरंगा नरहरे। तू अवध्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ति जगबर। अवधि शास्त्रे विचार करति तुझया स्वरूपाचा। पुस्तक ज्ञानी जे जे कोणी, त्या तूण गवससि चक्रपाणी। त्या अवध्या मूर्खाणी शब्दवात करावा। तुला जानती एक संथ, भागीचे होती कुंठित। तुला माजा धंडवत आदरे हा अष्टांगी। हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्यांचे ओठी, ध्यांचे धैन्य जाय उठा उठी। ऐसा आहे दुर्जटी महिमा तुझा नावाचा। तुझा चरणा बंधुन मी हे स्तोत्र करितो लेखन। यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वधा नीलकंठा। आता बंधुन अत्रिसुथा, इंदिरा कुल देवता। श्री दुखारा माती सकल संता, देवी अवध्या भाविकांसी। जय जया जी साईनाथा, पतित पावना कृपावंता। तुजा पदी देवी तो माता, आथा अभय असुधे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्य धामा, तुंची विष्णु नरोत्तमा। अर्थांगीति जांची उमा, थो कामारी थुंचकी। तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञान नभींचा दिनकर। तू धयेचा सागर भवरोग औषधी। तू हीन धीना चिंतामणि, तू तव भक्ता स्वर्धुनी। तू बुढ़थियान्ना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय। जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य। ते तुम्ही च आहा धया गण, विश्वहा विलास तुमचाची। आपण जन्मरहित, मृत्युहीना आपनां प्रथ। तेंच अकेर कलुनुयेत, पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञान जन्य। दोहो पासून अलिप्त आपण मुळींच महाराजा। पाणी झर्यात प्रकटले, मनून काथेत उपलले। थे पूर्वीश होते पूर्ण भरले, आले मांत्र आतूनी। काचेत आले जीवन, मनुनी लाधले अभिधान। जरा ऐसे तिजला गुण, जला भावी कांचची। लागला आनी आठला, हे मुळी ठावे न झला। काकी जल कांचेला, देत नवथे मत्वमुळी। कांचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूरण।
मनून थे आट था दारुण धैन्यावस्था एतिसी। नर देह ही कांच करी शुद्ध चैतन्य विमलवारी, काचा अनंत होती जरी तरिन पालट थोयाचा। मनून अजन्मा आपना मी मनत से धया घना, अज्ञान नगाचा कंदना करण्या व्यवे वज्र तुम्ही। ऐशा कांचा आजवर बहुत झाल्या भूमिवर, हल्ली अजून होणार पुढही कालावस्थेने। त्या प्रत्येक कांचे प्रथ निराले नावरूप मिणथ, जेने करुण जगतात औळक त्यांची पडतसे। आता चैतन्या प्रथ मी तू मनुने ना उचित, कांकी जेते ना संभवते द्वैत तेंची चैतन्य निश्चय। आनी व्याप्ती चैतन्याची अवध्या जगाठाई साची, मगमी तू या भावनेची संगत कैशी लागते। जलमेघ गर्भींचे एकपणे एक साचे, अवतरणे भूवरी होत त्याचे भेद होती अनेक। जे गोदेच्या पात्रांत थे गोधा मनून वाहिले जात, जे पडे कूपांत तैसीन त्यांची योग्यता। संत रूप गोधावरी तेथील तुम्ही आहामवारी, आम्ही तिल्लर कूप सरोवरी मनुनी बेद तुम्हा मम्हा। आम्हां व्यावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हां प्रत, शरण सर्वधा जोडून हात काकी पवित्रता तुम्हा टाई। पात्रा मुले पवित्रता आली गोधा जलासी सर्वथा, नुस्त्या जलांत पाहता ते एकपने एकची। पात्र गोधावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते टरण्यांत भूमीचे गुणदोष जाले साय पहा। मेघ गर्भींच्या उदकाला जो भूमी भागन बदलवी भला, त्याचा भूमीशा भागाला गोदा मनाले शास्त्र वेथे। इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले, रोगी कडू कारट झाले मुळचे घोड असुनी। तैसे गुरुवरा आहे एत षड्रिपुंजिन खान झेत, त्या पवित्र पिंढा प्रत संत अभिधान शोभतसे। मनून संतती गोधावरी मी मनतो साजीवरी, अवध्या जीवांत आहे करी आपुली श्रेष्ठ योग्यथा। जगदारंभा पासून गोदा आहे च निर्माण, तो यही बरले परिपूर्णा तुटिन झाली आजवरी। पहा जेवा रावणारी येता जाला गोदातिरी, त्या वेणचे तितिलवारी टिके कोटून आजवरी। पात्र मात्र तेंच उरले जलसागरा मिळाले, पावित्र कायम राहिले जलपात्रांचे आजवरी। प्रत्येक संवत्सरी झुने जाऊनी नवे वारी, ये तपाता भीतरी तोच न्याय तुम्हांठाया। शतक थेंच संवत्सर त्या शतकांतील साधुवर, हेंच जल साचार नाना विभूती या लाठा। या संत रूप गोदेसी
प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चेसी सनत्सनक सनंदनाचा माघूण नारद थुंबर ध्रुव प्रहलाद भलिंद रूपवर शबरी अंगत वायुकुमर विदर गोप गोपिका ऐसे बहुत आझवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वर्षावरी थे वर्णन्या अशक्यमी या सांप्रांत्या शतकांत संत रूप गोधे प्रथ आपन पूर आलांत साईनाथ निश्चये मनून तुमच्या दिव्य चरणा मी करितो वंदना महाराज माझा दुर्गुणा पाहू नका किमपीही मी हीन धीन अज्ञानी पातक्यांचा शिकामणी युक्त अवध्या कुलक्षणानी परी अहेर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आनी परीश घावींचा लेंड्या ओहळास गोदान लावी परतवुनी माझ्या मधील अवधी गाण आपुल्या कृपा कटाक्षे करुणा खरा खरा वेगे हरणा हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे हे लोहपणा जरी न हेय गुरुवरा हरणा तरीही नत्व परिसासी मला पाफी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परिसमी लोह देका माजी चाड आपनांथे भालक अपराध सदैव करिते परीन माथा राघावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तुंच माझा कल्पथरू भवाब्धींचे भव्यतारू तुंच अससी निश्चये तू कामधेनू चिंथामणी तू ज्ञान नबीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्यकाणी अथवा सोपान स्वर्गींचा हे पुण्यवंता परमभावना हे शांतमूर्ती आनंदघना हे चित्स्वरूपा परिपूर्णा हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीचा निवासधामा हे भक्तजनांचा विश्रामा प्रसिद प्रसिद्ध मज प्रथी तुंच सद्गुरु मचिंधर तुंच महात्मा जालंधर तू निवृत्तिन्यात ज्ञानेश्वर कबीर शेखनाथ तू तुंच बोधला सावता तुंच रामदास तत्वथा तुंच तुकाराम साईनाथा तुंच सखा माणिक प्रभू या आपुल्या अवतारांची परी आहे अघम्यसाची ओळख आपुल्या जातीची होऊर धेता कवणांथे कोणी आपणा मनती यवणा कोणी मनती ब्राह्मणा ऐसी कृष्णा समान लीला आपन मांडिली श्री कृष्णा सपाहुना नाना प्रकारे बदले जन कोणी मनाले यदभूषण कोणी मनाले गुराकी यशोधा मने सुकुमार भाळ कंस मने महाकाळ उद्धव मने प्रेमळ अर्जुन मने ज्ञान जेटी तैसे गुरुवरा आपनासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चेसी ते तुम्हा मनतसे
मशीद आपुले बस्ती स्थान भिंदा वाचूण अस्ति खान हात्या चातरा पाहून यवन मलने भाग तुम्हा तैसी अग्नींची उपासना पाहूनी आपुली धयाकणा निश्चया होत अमुचा मना की आपन हिंदू मनुनी हरिभेद हे व्यावहारिक याते चाहती लतार्किक परिजिन्यासु भाविक त्यान वाटे महत्वयांचे आपुली आहे भ्रामस्थिति जात गोतना आपनां प्रति आपण अवध्यांचे गुरुमूर्ति आहा माध्य कारणा यवन हिंदूचे विपट आले मनुन तदक्या करण्या भले मशीद अग्निला स्वीकारिले लीला भक्तांस धावावया आपण जात गोतातिथ सद्वस्तु जीका सथ तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्क वितर्कांचे घोडे चालले किती आपना पुढे ते माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी परिपाहुनी तुम्हाला मौन नये धरिथा मला काकी शब्द हेच स्थितीला साहित्य आहेत व्यवहारी मनून शब्दे करुण जे जे होईल वर्णन ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता बली देवाहुण आघली अजा दुजास नाही मुळी स्थान घवळ साधूंचा हिरण्यकशिपु रावणाला देवद्वेषे मृत्यु आला तैसा एक ही नाही गडला प्रकार संत हस्ताने गोबी चंदे उकिर ढासी घाडिले जालंदरासी परित्या महत्मयासी नाही वाठला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करुणी सोढिला ऐशा संथ्याचा योग्यतेला वर्णन करावे कोटवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाश पूर्ण संत सुखद रोहिणी रमणा गौमुदीती तत्कृपा संत कस्तूरी सोज्वल कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनवाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टां प्रति समसमान निश्चति उलट पाप्यावरी प्रीति अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात मलकट थेंच धुवाया एत निर्मलते संधुकीत राहे लांब गोदे पासुनी जे संधुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकधा आले होते धुवावया लागी बले गोदावरीचे पात्रात एते संधुक वैकुंठ घोधा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हे चपट षड्विकार मलत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेंच आहे गोदा स्नान अवध्या मनाते घालवुना पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वर्च्यावरी मनून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुने मलकट गाटावर
तैसेंच पडल्या साचार त्यांचे हीनत्व गोदेसी तुम्ही सगण शीत तरुवर आम्ही पांतस्त साचार तापत्रयाचा हा प्रकार तापलाचे षंडांशु ध्यांचा तापापासून सधया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतलछाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली भय सून जरी लागते वरुण ऊन तरी त्या तरुला गुना चाया तरु कोन मने तुमच्या कृपे वीण पाही झगांतावरे होने नाही अर्जुनाला शेषशाई सखाला दला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधला से राम राणा संथा मुळे च मोठेपना लादला श्री हरिसी झांचे वर्णन भेदांसी न होया एषा ब्रह्मासी सगुण करवून भूमिसी लाजविले संथानी च धाम जीने भनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोको भाने उचल्या ढोर राबविले त्या जगतात्मया संत महत्व जानून पाणी वाही जगज्जीवन संत करे च यजमान सचिदानंद प्रभुचे हार भोलने न लगे आता तुंच आहा माता पिता हे सद्गुरु साईनाता शिरडी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणान लगे पाडसाचा ते माझी आश्रयवाचा टिकेल सांगा खोटून जड जीवांचा उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण्यात दिवे तुम्ही जालिले सवाहात लागडाची फळी मंचक करुण साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती धाविली भक्तजना वांचपना कैकांचा तुम्ही केलात हरण साचा कित्येकांचा रोगांचा भिमोड केलात उधीने वारण्या ऐशिक संकटे तुम्हा नकाही अशक्य वाटे पिपिलिकेचे कोटून मोटे ओझे मानी गजपती असो आथा गुरुराया धीनावरी कराधया मी तुमच्या लागलो पाया माझे न लोटा मज लागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही गुबेरांचे गुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विनना श्रेष्ठ कोणी अवतारांचे पूजे स साहित्य आहे विशेष परी पूजा वया तुम्हांस जगी पदार्थ ना राहिला पहा सूर्यांची या घरी सन दीपवाली आली करी परिती त्याने साजिरी करावी कोण्यथ्राध्रव्ये सागराची शंवावया तहान जलना महींठाया वन्ही लागी शेकावया अग्निकोटुन ध्यावतारी जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्यांचे
अंश आधीन च अस्ति साचे श्री समर्था गुरुराया। हे तत्त्वहष्टीं चे भोलने परिणते शीशाली मने भोललो अनुभवा विने शब्द झाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमसे करूमी सांगा तरी हे कराया नाही पदरी सामर्थ्य माजा गुरुराया। बहुतेक करुण कल्पना करितो तुमशा पूजना तेंच पूजन दया गणा मान्य कराया धासांचे। आता प्रेमाश्रु करुणा तुमचे प्रक्षालितों चरणा सद्भक्तींचे चंदना उघाळून लावितो। कफनी शब्द लंकाराची घाळितो ही तुम्हा साची प्रेम भावया सुमनांची माला घल्यांत घाळितो। धूप कुच्चित्पनाचा तुम्हा पुढे झाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुठेल घान त्यासी। सद्गुरुविना इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याच तेत ऐसा प्रकार होतसे। धूप द्रव्यास अग्नींचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण ततंगीचा जात त्याला सोडून। तुमच्या पुढे उलटे होते घाण थे वडी अग्नीथ जलते सद्गुण उरती पाहण्याते अक्षींचे जगास। मनींचे झलाल्या कुस्तितपना मलरहित होईल मना गंगेचे गेल्या गलुडपना मगती पवित्र सहजची। दीप माया मोहाचा पाजलितो मीहासाचा तेने वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी। शुद्ध निष्ठेंचे सिंहासना देतोपसावया कारणा त्यांचे करुणिया ग्रहणा भक्ति नैवेद्य स्वीकारा। भक्ति नैवेद्य तुम्ही काणे थदरस मला पाजने कांकी मी तुमचे ताने पयावरी हक्क माजा। मन माझे दक्षणा ती मी अर्पितो आपणा जेने नुरेल कर्तेपना कशाचाही मजकडे। आता प्रार्थना पूर्वक मात्र घाळितो मी दंडवत ते मान्य होवो आपणा प्रत पुण्य श्लोका साईनाता। शांत सिद्धा महाप्रज्ञा साईनाथा दया घना दया सिंधो सत्स्वरूपा माया तम विनाशना। जात गोतातिता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाता शिरडी ग्राम निवासिया। श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका। सृष्टिकर्ता विरंची तू पाता तू इंदिरापती जगत्रयालया नेता रुद्र तो तुंच निश्चती। तुज विनेरिता कोटे टावनाया महीवरी सर्वज्ञ तू साईनाता सर्वांच्या हृदयांतरी।
क्षमा सर्वापराधांची करावी हे चिमाघने। अभक्ति संशया चात्या लाटा शीघ्र निवारणे। थूधेनु वत्समी तान्हे तू इंदु चंद्रकांतमी। स्वर्णदिरूप तत्पाधा आदरे दासहानमी। देव आता श्री माझा कृपे चाकर पंजर। शोक चिंता निवारावी गणुहा तव किंकर। या प्रार्थनाष्टके करुणा मी करितो साष्टांग नमना। पाप ताप आनी धैन्या माजे निवार लवलाही। तू गायमी वासरू तू मायमी लेकरू। माजे विषयी नको धरू कठोरता मानसी। तू मलयगिरी चंदना मी काठेरी झुडूप जाना। तू पवित्र गोदा जीवना मी महापातकी। तुझे दर्शन होवो निया दुर्बुद्धि गाण माझे ठाया। राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला खोन मने। कस्तुरींच्या सहवासे मृत्यू का मोल पावतसे। पुष्पासंगे गडतसे वाससूत्रा मस्तकी। थोरांची ती ही चरीती थे ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती। त्या त्या वस्तु पावविती ते मत्पदा कारणे। भस्म कौपीन नंदीचा शिवे खेला संग्रह साचा। मनून त्या वस्तूंचा गौरव होत चौखडे। गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना थटी। काल खेल्या जगजेटी तो ही मान्य जलाभुदा। तैसा मी तो धुराचारी परी आहे तुमच्या पदरी। मनून विचार अंथरी याचा करा हो गुरुराया। एहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूंच मानिल सुख। माझे मन हे निश्चांक त्या त्या पूर्विणे गुरुराया। आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा। गोड केल्या सागरा शारद कवनांची नसे भीती। सागरा घोड करण्याची शक्ति आपणा मधे साची। मनून दासगणूंची याचना ही पुरी करा। कमीपणा जो जो माजा थो थो अवध्या तुझा। सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणा ना भरवा तुझसी। आता कशास्तव भोलू पार थूंच माझा आधार। शिशु माथेचा कठेवर असल्या निर्भय सहजची। असो या स्त्रोत्रांची जे जे वाचतील प्रेमेसी। थ्यंचा थ्यंचा कामनेसी तुम्ही पूर्वा महाराजा। या स्तोत्रांचा आफुलावर हाची असो निरंतर। पठन कर्त्यांचे धृतापतूर व्याहे एक संवत्सरी। सुशीर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन। शुद्ध भाव टेवून आपुल्या मानसी। हे अशक्य असले झरी तरी प्रत्येक गुरुवारी। सद्गुरुमूर्ती अंतरी आनून पाठ करावा।
तेहि असक्य असल्यास प्रत्येक एकादशी स वाचनेया स्तोत्रांच कौतुकत्यांचे पहावया। स्तोत्र पाठका उत्तमगति अंति धेयील गुरुमूर्ति एहिक वासना सत्वरगति ह्यांची पुरवून स्तोते हो। या स्तोत्रांच्या पारायणे भंद बुद्धि होतील शहाणे कोणा आयुष अस्या उने तो पटने हो यशथायु। धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राभे लघरी हे स्तोत्र वाल्च्यावरी सत्य सत्य त्रिवाचा। संततिहीना संथाना होईल स्तोत्र केल्या पठना स्तोत्र पाठकांचे संपूर्ण रोग जातिला धिगंधरा। भय चिंता निवेल मान मान्यथा वाढेल अविनाश ब्रह्म कलेल नित्य स्त्रोत्रांचा पारायणे। धरा बुद्ध हो स्तोत्रांविषी विश्वास आफुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुली देऊ नका। शिर्डी क्षेत्रांची वारी करा पाय भाभांचे चित्थींधरा जो अनाथ्यांचा सोयरा भक्त काम कल्पध्रुमा। त्यांच्या प्रेरणे करुणा हे स्तोत्र केले लेखना मज पामरा हातूना ऐसी रचना होय कैसी। शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षांथ तिथि गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय पहरी। श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण जाली महेश्वरी पूर्णित नर्मधे चातिरी श्री अहिल्ये सन्निधि। महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र ते पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरोणिमनी। लेखक शिष्य धामोदर यास जाला साचार धास गणूमी किंकर अवध्या संत महत्यांचा। स्वस्ति श्री साईनाथ सवन मंजरी तारक हो भव सागरी हेंच विनवी अध्यातरी दासगणु श्री पांडुरंगा। श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु।